नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी असं का म्हणतो आहे की अशिम सरोदे हे शहाण्या वकिलासारखं वागलं आहे. कारण ज्यावेळेसपासून महाविकास आघाडी सरकार हे स्थापन झालेलं होतं त्यावेळेसपासून सातत्याने अशिम सरोदे हे महाविकास आघाडी सरकारचे उद्धव ठाकरे यांची सातत्याने बाजू घेत होते. म्हणजे जशा प्रकारची निखिल वागळे हे महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने बोलत होते किंवा त्याच्यावरती टीका करत नव्हते, जसं भाजपावर सातत्याने टीका करत होते, तशा प्रकारची भूमिका ही अशिम सरोदे यांचीसुद्धा बदलली होती. फार लांब न जाता ज्यावेळेस गुवाहाटीला हे आमदार मंत्री गुवाहाटीला गेले होते त्यावेळेसुद्धा अशिम सरोदे यांनी मुंबईच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती की हे सगळे मंत्री फरार आहेत किंवा हे राज्य सोडून गेलेले आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं नाही, तसेच हा महाराष्ट्र वाऱ्यामध्ये सोडून दिलेला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आता पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा अनेक अशा घटना घडू शकतात, त्याच्यामुळे ते गुवाहाटीला निघून गेलेले आहेत कुठलाही माहिती न देता. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस या शिंदे गटाविषयी त्यांना माहिती विचारण्यात आली, त्यांना कायद्याचं बाजू विचारण्यात आले, त्यावेळेस त्यांनी शिंदे गटाच्या विरोधातच बाजू आतापर्यंत मांडलेली आहे किंवा सांगितलेली आहे. कारण न्यूज चॅनलवाले त्यांच्याकडे घटनातज्ज्ञ किंवा कायदेतज्ज्ञ म्हणून किंवा कायदे पंडित म्हणून त्यांच्याकडे त्यांचं जे मत आहे ते मागायसाठी जात असतात, परंतु आजपर्यंत त्यांनी पॉझिटिव्हरित्या कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही, घटनेला धरूनच ते सांगत असतात किंवा ते बोलत असतात. जसं उज्ज्वल निकम हे प्रॅक्टिकल किंवा ऑब्जेक्टिव्ह जसं बोलतात तशा प्रकारचं अशिम सरोदे हे बोलत नाही, ते फक्त आपल्याला घटनेतल्या तरतुदी किंवा घटनेतलं ज्ञानच सांगत असतात याच्याविषयी की या विषयी या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे किंवा याविषयी घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे, तसंच ते अशिम सरोदे सांगत असतात. परंतु आज त्यांना पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा कोणीही वापरू शकतं किंवा शिंदे गट हे प्रामुख्याने वापरू शकतात. मला असं वाटलं की अशिम सरोदे असं म्हणतील की या घटनेच्या कलमानुसार बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा किंवा नाव शिंदे गटाला वापरण्यात येणार नाही, परंतु तसं काही अशिम सरोदे बोलले नाहीत. पहिल्यांदा ते शहाण्या माणसासारखं बोललेले आहेत आणि पहिल्यांदा त्यांनी समजून सांगितलं की घटनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाही किंवा अशा प्रकारचं काहीही विधान लिहिलेलं नाही की बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा किंवा त्यांचं नाव हे शिंदेगड वापरू शकत नाही म्हणून, आणि 100% शिंदेगड हे बाळासाहेबांचं नाव वापरू शकतात किंवा त्यांची प्रतिमा वापरू शकतात अशा प्रकारचं विधान पहिल्यांदा अशिम सरोदे यांनी शहाण्या वकिलासारखं केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसाअगोदर किंवा त्यांच्या मुलाखतीही म्हणजे म्हटलं होतं की तुम्हाला तुमचे आईवडील प्रिय आहेत, तुमचे आईवडील तुमच्यासाठी तुमच्या हयात आहेत, जरी माझे पिता किंवा आईवडील हयात नसले तरी तुमचे आईवडील तुमच्या हयात आहेत, तर तुम्ही त्यांचं नाव लावा किंवा त्यांचं मतं मागा, अशा प्रकारची केविलवाणी किंवा सिंपथी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सिंपथी मिळवण्यासारखं राजकारण उद्धव ठाकरे करत आहेत. कारण बाळासाहेब हे फक्त उद्धव ठाकरे यांचे पिता नाहीत, तर ते या संबंध महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, तसेच संपूर्ण भारताचे ते हिंदू हृदय सम्राट आहेत. पण उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की बाळासाहेब हे फक्त त्यांचे फक्त शिवसेनेचे ते शिवसेना प्रमुख आहेत किंवा उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे फक्त ते शिवसेना प्रमुख होते किंवा आहेत. कारण त्यांना जर बाळासाहेब हे हिंदू हृदय सम्राट किंवा संपूर्ण भारताचे किंवा संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत असं मान्य होताना दिसत नाही किंवा असताना आपल्याला दिसत नाही. कारण त्यांना जर तसं मान्य जर असतं त्यांनी असं म्हटलंच नसतं की बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो किंवा प्रतिमा वापरू नका. एवढं संकुचित बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी करून ठेवलेलं आहे. आणि याच्यावरती मी सुद्धा अनेक 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, परंतु आता त्याच प्रकारचे अजूनसुद्धा लोक बोलताना दिसत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले अशा प्रकारची जी कोणी मंडळी आहेत किंवा महात्मा गांधी अशा प्रकारची जे कोणी थोर पुरुष किंवा युगपुरुष आहेत यांची प्रतिमा
त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे सॉरी त्यांचे वंशज हे वापरण्यासाठी मनाई करत नाहीत, किंवा ते असं म्हणत नाहीत की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा तुमच्या स्टेजवरती लावू नका किंवा व्यासपीठावरती लावू नका। म्हणून हा जो उद्धव ठाकरे यांनी चालवलेला आहे तो एकदम खुळेपणा आहे, याला खुळेपणाच म्हणावं लागेल। परंतु हा खुळेपणा आशिम सरोदे यांच्या लक्षात आला की उद्धव ठाकरे हे एकदम चुकीचं बोलत आहेत किंवा खुजेपणाचं बोलत आहेत किंवा खुळेपणाचं बोलत आहेत, म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांची प्रतिमा कोणी वापरू शकत नाही याच्यामध्ये बाजू घेताना दिसलेली नाही। जर त्यांना उद्धव ठाकरे यांची बाजू जर घ्यायची असती तर मग आशिम सरोदे यांनासुद्धा खुळा वकील असं म्हणून समजलेलं असतं, परंतु त्यांनी ती बाजू घेतली नाही। कारण त्यांनी बाजू जर उद्धव ठाकरे यांची घेतली असती तर त्यांनाही सुद्धा बाकीच्या नेतेमंडळीकडून शिव्यासाप खायला भेटलेल्या असत्या, कारण त्यांचेही विचार संकुचित आहेत हे समोर दिसलेलं असतं। त्यांनी बाजू घेऊन म्हणजे त्यांनी घटनेच्या तरतुदी सांगून किंवा कोणती ना कोणती गोष्ट उकरून काढून त्यांनी सांगितलंच असतं की तुम्ही हे सिंदेगड हा बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा किंवा फोटो वापरू शकत नाही म्हणून, परंतु त्यांना ते तसं सांगितलेलं नाही। म्हणूनच मी म्हटलं की शहाणा वकिलासारखे आशिम सरोदे हे पहिल्यांदा वागलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।